विद्यार्थी मित्रांनो, आता आपण सराव संच 6.4 मधील तिसरं उदाहरण अभ्यासणार आहोत। या उदाहरणामध्ये आपल्याला वारंवारता सारणी दिलेली आहे, त्यामध्ये गुंतवणूक हजार मध्ये हे वर्ग आहेत आणि कुटुंबाची संख्या ही वारंवारता आहे। म्हणजे 10 ते 15 हजार रुपये कमवणारे कुटुंब 30, 20 ते 25 हजार कमवणारे कुटुंब 60 आणि 30 ते 35 हजार कमवणारे कुटुंब 15, अशा प्रकारचा प्रश्न आहे। यावरून आपल्याला आयतालेख काढायचा आहे, ठीक आहे। तर आता आपण या वारंवारता सारणीवरून आलेख कागदावर आयतालेख मिळवू। तर मित्रांनो, आपल्याजवळ हा आलेख कागद आहे। आता ह्या आलेख कागदावर मी प्रथमच एक्स अक्ष आणि वाय अक्ष काढून घेतलेला आहे। आयतालेख काढताना नेहमी एक्स अक्षावर वर्ग घ्यावेत आणि वाय अक्षावर वारंवारता घ्यावी आणि वरच्या बाजूला प्रमाण लिहून घ्यावे। प्रमाण काय आहे? तर एक्स अक्षावर मी 1 सेंटीमीटर बरोबर 5000 रुपये असं घेतलेलं आहे। म्हणजे इथं आपल्याला 10, 1000, 15, 20 हे जे आहेत हे हजारमध्ये वर्ग आपल्याला दिलेले आहेत आणि वाय अक्षावर 1 सेंटीमीटर बरोबर 5 कुटुंब। इथं तुम्हाला जर बघत दिसतंय तर 1 सेंटीमीटर बरोबर 5 कुटुंब, म्हणून आपण ते प्रमाण पण लिहून घेतलं। आता आपण आयतालेख काढायला सुरुवात करूया। तर इथं 0 पासून सुरुवात होते, मग 0 ते 5 हा पहिला वर्ग यायला पाहिजे होता आणि 5 ते 10 दुसरा आणि 10 ते 15 तिसरा। परंतु इथं आपल्याला, म्हणून आपण हे संकोचन, अक्ष संकोचन करून घेतलेलं आहे। ही अक्ष संकोचनची खूण आहे, हे लक्षात ठेवा। आता वर्ग आणि वारंवारता ज्या पद्धतीने दिलेली आहे आपण सुरुवात करूया। 10 ते 15 या वर्गाची वारंवारता 30 आहे, म्हणून 10 ते 15 हा जो वर्ग आहे इथं बघा हे 30 इथपर्यंत खूण करा, म्हणजे पहिला आलेख आपल्याला आयत जो आहे तो 10 ते 15 आणि 30 पर्यंत काढायचा आहे। पहिला आयत आपला तयार झाला। दुसरं 15 ते 20 या वर्गाची वारंवारता 50 आहे, म्हणून 50 पर्यंत अगोदर निशाणी करून घेतली आणि तो आयत 50 पर्यंत काढणार। त्याच्यानंतर 20 ते 25 या वर्गाची वारंवारता आहे 60, म्हणून 60 पर्यंत आपण खूण करणार आणि हा 20 ते 25 चा आयत 60 पर्यंत काढा। त्याच्यानंतर 25 ते 30 या वर्गाची वारंवारता जी आहे ती 55 आहे, म्हणून आपण 55 पर्यंत खून करणार आणि हा पुढचा आयत जो आहे तो 55 पर्यंत काढायचा। या पद्धतीने त्याच्यानंतर पुढचा वर्ग आहे 30 ते 35 आणि या वर्गाची वारंवारता 15 आहे, म्हणजे आपल्याला इथं 15 दिसत आहे, ह्या 15च्या रेषेवर बरोबर समोर खून करायची आहे। 30 ते 35चा वर्ग आणि 15 त्याची वारंवारता आहे, म्हणून 15 वर अगोदर आपण आडवी रेष ओढून घेऊया आणि आयत काढूया या पद्धतीने। तर अशा रीतीने आपला हा आयत जो आहे, आयतालेख जो आहे, हा पूर्ण झालेला आहे।